नमस्कार, आज आपण एक एकदम पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, आळीवाचे लाडू। आळीव अतिशय पौष्टिक आहे। आळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन ई आणि फोलेटही आहे। तरुण मुलामुलींनी आळीवाचे लाडू खाल्ले तर त्यांचं हिमोग्लोबिन वाढतं आणि स्किन ग्लो होते आणि केसांचे प्रॉब्लेम्सही कमी होतात। भरपूर फायबर्समुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो, तसंच फर्टिलिटी सुद्धा वाढते। म्हणून यंग कपलनी हे लाडू जरूर खावेत आणि बाळंतिणीसाठी तर आपल्याकडे वर्षानुवर्ष डिंकाच्या लाडू बरोबरच आळीवाचे लाडूही बनवले जातात। बाळंतिणीला भरपूर दूध यावं आणि बाळाला पोटभर दूध मिळावं म्हणून आळीवाचे लाडू बाळंतिणीलाही दिले जातात। हे लाडू करायलाही अतिशय सोपे आहेत, तर आपण लगेच याची रेसिपी बघूया। मी इथे 1/2 कप आळीव घेतलेत। हे आळीव मी नारळाच्या पाण्यात भिजवणार आहे। तुम्ही दुधामध्ये सुद्धा भिजवू शकता किंवा 200 ml पाणी सुद्धा वापरू शकता। हे आळीव आपण साधारण 2 तास भिजवणार आहोत। आळीवाला थोड्या थोड्या वेळाने सारखं ढवळायचे, म्हणजे त्याचे गोळे तयार होणार नाही आणि आळीव हलकं असल्यामुळे ते वर तरंगतं। तर सगळं आळीव छान भिजण्यासाठी आपल्याला याला थोड्या थोड्या वेळाने ढवळायचे आणि आळीव चांगले 2 तास आपल्याला भिजवायचे। याच्यावर झाकण ठेवूया। याला 1 तास झालाय। भिजतायत ते, ह्याच्यामध्ये उरलेलं पण नारळाचं पाणी घालते। परत एकदा व्यवस्थित ढवळून घेते। आणि अजून 1 तास आपण याला झाकून ठेवूया। चला, आळीव आता मस्त भिजलेत। आता पुढची प्रोसेस बघूया। आता एका कढईमध्ये 1 छोटा चमचा आपल्याला साजूक तूप घालायचे। याच्यामध्ये मी 2 कप नारळाचा चव घालणार आहे। आपण 1/2 कप आळीव घेतलेत, त्याच्यासाठी 2 कप नारळाचा चव आहे आणि 1/2 कप गूळ घालायचा आहे। 1/2 कपासाठी 1/2 कप गूळ। आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यातला गूळ पूर्ण वितळला पाहिजे। आता तुम्ही बघितलं असेल तर गूळ पूर्ण वितळलाय। याला साधारण 2 ते 3 मिनिटं झालेत। आता आपण याच्यामध्ये हे भिजवलेले आळीव घालूया। आणि हे छान मिक्स करायचंय आणि अजून पुढचे 5 मिनिटं किंवा ह्याचा छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचंय। शिजवताना ह्याला कंटिन्युअसली ढवळायचंय, म्हणजे ते खाली चिकटणार नाही। गॅसची फ्लेम पूर्ण वेळ मीडियम ठेवायची आहे। हे झालं की याचा एक गोळा तयार होतो आणि हा कढईचा कडा सोडायला लागतो, त्यावेळी समजायचंय की आपलं मिश्रण घट्ट झालंय। याला सुरुवातीला आधी भरपूर पाणी पुसत आणि हळूहळू ते आळायला लागतं मिश्रण। आता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालंय। याला साधारण 4 ते 5 मिनिटं लागलेत मला। आता ह्याच्यामध्ये आपण बदामाचे काप घालूया। 10 ते 12 बदाम आहेत, त्याचे मी काप करून घेतलेत। 2 मोठे चमचे बेदाणे घालायचेत आणि 2 छोटे चमचे एव्हरेस्टचा मिल्क मसाला मी घालणार आहे। तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर 2 छोटे चमचे वेलची पावडर घालायची आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याला अजूनही आपण थोडासा चटका देऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला शिजू द्यायचंय, म्हणजे याचे छान लाडू वळले जातील।
आता हे मिश्रण छान तयार झालंय. थोडस गार होऊ द्या, आपल्याला लाडू गळता येतील एवढं गार करायचंय. कोमट असतानाच आपण ह्याचे छान लाडू गळूया. आता अर्धा तास झालाय हे मिश्रण छान कोमट झालंय. याचे छान छोटे छोटे बाईट साईज लाडू वळूया आपण. पटापट लाडू वळले जातात, मस्त दिसतोय ना लाडू. आता असे सगळे लाडू वळून घ्या. या लाडूचा साईज बाईट साईजच ठेवायचा आहे, कारण हळू उष्ण असतो म्हणून बाईट साईज ठेवायचा. मोठा केला तो भरपूर आळू पोटात जातं. तर हे हेल्दी लाडू जरूर करून बघा, एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल.